आपण कार्यक्रमाची सुरुवात लेट डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या फोटोला थोडस अर्चना करून सुरू करत आहोत, कारण त्यांनी हा प्रकल्प सुरू केला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण हा चालू ठेवणार आहोत. सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी सांगता या कार्यक्रमाविषयी. हा जो आपण शिबिर राबवतो आहे, हे शिबिर साधारणतः 3 दिवस चालते. सुरुवात इथून जी झाली होती आज 27 वर्षापूर्वी, तेव्हा काही नेमकेच पेशंट इथे रुग्ण यायचे, परंतु कारण इथे विनामूल्य अतिशय कमी मूल्यात हे करण्यात आल्यामुळे हळूहळू ह्या छोट्याशा लावलेल्या एका झुडप्याचं आता मोठं वृक्ष झालेलं आहे. अनेक ठिकठिकाणाहून जसे आपण सगळे लोक आलेले आहात, आपण फक्त या सुविधेचा लाभ घेण्यासाठी येतो आणि ह्या सगळ्याची सुविधा करण्यात यावी म्हणून संचेती हॉस्पिटल निमित्त स्पेशली आपण अमेरिकेवरून हे स्पेशल डॉक्टर येतात, जे शस्त्रक्रिया करून आपल्या सगळ्यांना पेन मुक्त करतात. या कार्यक्रमाची सुरुवात करताना मे आय नाव रिक्वेस्ट डॉक्टर पराग संचेती टू प्लीज हॅव अ स्मॉल वेलकम स्पीच. नमस्कार. आज 28व्या डॉक्टर शरद कुमार दीक्षित प्री मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरासाठी मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. गेले 27 वर्ष सातत्याने हे शिबिर चालू आहे. डॉक्टर दीक्षित सरांनी जेव्हा पहिल्यांदा हा कॅम्प चालू केला 1991 साली, तेव्हा माझं जस्ट MS ऑर्थोपेडिक्सची डिग्री झाली होती आणि माझी प्रॅक्टिसची सुरुवात डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या कॅम्पनी झाली, त्यामुळे तो दिवस मला अजूनही आठवतो. आणि दिल्लीमध्ये आपले 2 कॅम्प होऊ शकले नाही, पण नाहीतर पाहिलं तर तसं हा 27 वर्ष आपण 27 वेळा कॅम्प केलेला आहे. आणि जरी डॉक्टर दीक्षित आपल्या आज नसतील, तरी हा कार्यक्रम हा कॅम्प खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि हे केवळ त्यांच्या आशीर्वादाने, त्यांची जी श्रद्धा निष्ठा या शिबिराबद्दल होती त्याच्यामुळे आहे. आज या ठिकाणी जवळजवळ 1000 ते 1500 रुग्ण खाली आलेले आहेत, येतच आहेत. आपल्या सगळ्या रुग्णांचे मी इथं स्वागत करतो आणि आज आपण सगळे इतर आपली जी टीम अमेरिकेहून आली आहे त्यांच्याकडून तपासणी करून येण्यासाठी आला, याच्यासाठी मी तुमचा आभारी आहे. कारण तुमचा आभार मानणं जरुरी आहे. तुम्ही आल्यामुळे हा कॅम्प यशस्वी होतो. शिबिरं खूप ठिकाणी खूप असतात, पण कधी कधी जो त्याला एक प्रोत्साहन लागतं, त्याला एक जे अटेंडन्स लागतं, त्याला जे लोकांची इथं गर्दी लागते, ही तुम्ही आल्यामुळे आहे आणि त्यामुळे ह्या कॅम्पचं महत्त्व वाढतं. ह्या वर्षी गर्दी खूप जास्त आहे. शशी बुरोत आणि त्यांच्या टीमनी राहुल चौधरीबरोबर खूप चांगल्या पद्धतीने ह्या शिबिराची प्रमोशन केलेलं आहे. खूप शिबिराची प्रसिद्धी दिलेली आहे, त्यामुळे कुठेही एकाही वर्तमानपत्रात एक पण ॲडव्हर्टाईजमेंट नाही, कुठेही काही कमर्शियल दृष्टीने आपण पैसे घालवले नाही की हे प्रमोशन करण्यासाठी, तरी एवढे रुग्ण उभे आहेत. याचं पूर्ण श्रेय मी शशी मुलोतना देतो आणि त्यांना हे टुडे आय वेलकम ऑल ऑफ यू फॉर द 28th प्री प्लास्टिक सर्जरी कॅम्प. दिस कॅम्प इज बीइंग ऑर्गनाइज्ड बाय भारतीय जैन संघटना, Chanmal Munod Trust and Sancheti Hospital. These three organizations and work to organize this camp, and for last 27 years they have been working together. Especially I would like to thank Mr. Munod, younger brother of Mr. Munod from the Chanmal Munod Trust, for having participated in this course and every year coming here
We appreciate your efforts and we look forward to your similar support, encouragement and blessings in the years to come. We have an excellent team which has come from the United States. Larry and Barry, all of you know, we always say Larry and Barry make a pair. And they are here. So they are, I can't say the Laurel and Hardy, but Larry and Barry. So let me be really happy to welcome them. And all of you know Larry. So Dr. Larry Weinstein has worked very closely with Dixit. And Dr. Dixit has passed on to him, I would say, the way he works, the way he conducts the camp. And honestly, whenever I see him, I see Dr. Barry, I see Dr. Dixit in them. And we also have today Dr. Lawrence, who's here. You know, we welcome you for this camp. We want you to come more often and often. But, you know, all these people, Dr. Linda Patterson, Dr. Lawrence, Dr. Barry, and the captain of the team, Larry. So we really feel very nice, and Dr. Whitney. So sorry about that. So Dr. Whitney also is a head and neck surgeon, and she has worked in Afghanistan in the past and the US military. She is also worked in Germany, and this is the third year for which you're in your camp. Whitney, we appreciate your efforts, and really I see Dr. Dixit in all of you. So Larry, we welcome you for this camp, and we also have a medical student who is with them, Raj, who is doing his chemistry. So we welcome Raj for this camp, and we appreciate your efforts. So first, let me request Archana to welcome Dr. Larry Weinstein with a bouquet. So Archana. Thank you, Larry. A big round of applause. Yeah. And many thanks. We just finished his camp in Delhi, and he's here and he's working very, very hard. It's also my great pleasure to welcome Dr. Barry Citron. Barry has been attending this camp. He's aesthetic facial reconstruction specialist, has worked with Dr. Dixit, and it's really a great pleasure to welcome you. I request Dr. Chaitali to please hand over a bouquet as a token of our appreciation. I'm so happy to welcome Dr. Lawrence. He's working at the Halifax Health Hospital, and this is the second camp. May I request Deepa, our administrator, to welcome Dr. Lawrence. Dr. Lawrence, thank you very much. We also have Dr. Whitney, and Dr. Whitney has been coming here, and when she came here, she met all the residents and she met all the OR staff. Everybody was welcoming her with so much pleasure. So may I request Dr. Shashi Munot, please welcome her with a bouquet. We also have Linda Patterson. She has been coming here. She is the head of the OR and has worked with Dr. Weinstein in his practice. So may I request Anaya to please welcome Linda Patterson. We also would like to acknowledge the presence of Mr. Munot, and I take the opportunity to welcome him with the book. For last many years, this camp has been supported by a group of companies, and we especially want to thank the entire team for having supported this camp financially, as well as by sending their team who are helping with running the clinic, seeing the patients and facilitating everything. A special thanks to the entire team. I want to especially mention Mr. John Disa, the admin.
please give him a bouquet. Mr. John Deza from Mahindra. Thank you. We also have Mr. Marshall Thomas, the CSR head. Request Rajeshri to welcome him with a bouquet. Also, Dr. Ashok Bhamre, who is a close association and is a connect to help us entirely, to please give him a bouquet. Dr. Ashok Bhamre, please convey our thanks to the entire team, to Mr. Nair also, and please tell your senior management, we are happy to see them here during any time in the next 4 days. If they can give a visit, we will be very happy. Also would like to welcome Mr. Vijay Kumar G. Gandhi, Chairman of M-Tech Innovations. Mr. Gandhi, please. Is Rajeshri, please, the bouquet to him. And Mr. Rajendra Surana, who is the regional head of Vijay Kumar. Mr. Surana, please, and Mr. Sankari, please, the bouquet. So, thank you very much, Rana ji. Please convey our wishes to Mr. Shantilal Ji Muttha. Before I end my speech, you know, I would like to mention Mr. Shantilal Muttha, the head of Bharatiya Jain Sanghatan, and Dr. K. Sancheti, head of Sancheti Hospital. It is these two gentlemen who started this camp in 1991, and it is their blessings also. In addition to Dr. Dixit, of course, that we have seen the light of this day for this camp. We are unable to come here today, but they have wished the camp a great success, and I'm sure with the blessings of Dr. K. Sancheti, our patron of Sancheti Hospital, and Mr. Shantilal Ji Muttha, head of Bharatiya Jain Sanghatan, this 28th plastic surgery camp is going to go very well. I would also like to thank Mr. Aloji Saxena and request Chaitanya to please give him a bouquet. He is the CEO of Bharatiya Jain Sanghatan, Mr. Alok Saxena. Thank you, Aloji. We are very thankful for once. So, once again, perfect means again, sir, I should be a responder to the past room, Shantilal Ji Muttha, and Dr. K. Sancheti. यांना नमन करून आपण आता कार्यक्रमाची वाटचाल पुढे घेऊ. डॉक्टर दीक्षित आपल्यात आहेतच, जरी ते आज इथं समक्ष फिजिकली नसतील, पण त्यांचे आशीर्वाद त्यांच्या हात आपल्या डोक्यावर आहे, ते आपल्याला बघत आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या 28वं मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर एकदम यशस्वीरित्या पार पडेल, आणि ही जी अमेरिकेवर टीम आलेली आहे ते यशस्वीरित्या आज पेशंट बघतील आणि शस्त्रक्रिया करतील. धन्यवाद. आपण सगळेच इथे आले आहात. पेशंट लांब लांबून आपण सकाळपासून इथे रांग लावून थांबलेला आहात. त्या सगळ्यांबद्दल आमच्यातर्फे लख लख धन्यवाद की आपण इथे थांबला आहात. आमच्या परीने जितकं शक्य असेल आम्ही आमच्या सीमेच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांना मदत करायचा निश्चित प्रयत्न करू. May I now request Dr. Larry to please come and share his thoughts with us. Namaste. Good morning. That's about all the marketing that was. I know in the operating room, the nurses are always hopeful. They always say either ha or ho. Very often they say ha ha. And they say ho ho. And I say no Santa Claus. I'm very pleased to be here. This is my actual 28th pre-plastic surgery camp. I started in 1993 with Dr. Dixit. And it's always humbling to see the extent of the work that's done here by Dr. Sashi. He works a year gathering patients from all the little villages and
areas in Pune to bring those in for us to select the best patients that we can help. We'll always help. Very excited to be able to help as many people as we can. We're so honored to have you here today to join us in the inauguration of the camp at the Sancheti Hospital, which is the number one hospital in Pune. I'm very pleased to have Dr. Whitney Pappa here from joining us from Germany, who is an ear, nose, and throat surgeon. She does some meticulous work, and she will be helping us in the camp today. I appreciate Linda Patterson, who is director of my operating room, who has been working with me for over 20 years, and are here today to help organize the camp and keep things running smoothly. I appreciate Dr. Lawrence Brown, who was my chief resident at one time, who is here specializing in hand plastic surgery to help as many patients as he can. He does wonderful cleft work as well. I appreciate Ryan Bach traveling here, a student, aspiring physician, who is here to experience the camp and also helping out. And not to mention the least, but Dr. Barry Citron, who is an excellent plastic surgeon, who I've worked with a number of camps. I think we've done over 12 camps together, who does incredibly beautiful work. And I appreciate your time. He's here to work on the team. So, can't thank Dr. Sancheti enough for utilizing the hospital here for the help of so many indigent patients and for the care of those patients. And I saw Dr. Drew Buckley here. He is going to be helping us facilitate the ease of the patients. And we appreciate Dr. Warwick, a new plastic surgeon on staff here, who will be assisting us and will be seeing many patients with us and helping us, as well as our hand surgeon, who is here as well today, Dr. Warwick. Thank you so much. I look forward to doing quality work as best we can. Thank you. Without you and your wonderful team, it would not have been possible to reach where we've come today. आता मी प्रचंड टाळ्यांच्या गडगडात स्वागत करू इच्छिते आपले पुण्याचे माननीय मेयर मिस्टर मुरलीधर मोहन. मोहन साहेबांनी मेयर म्हणून प्रचंड काम केलेलंच आहे. नुसताच पाणी पुरवठा किंवा पीएमपीएल सारख्या आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट याच्यावर काम केलंच आहे, परंतु त्याचबरोबर सर्व जणांना ह्यासाठी मदत करावी, त्यांच्या हितासाठी काही करावं याच्यासाठी ते प्रचंड राबत असतात. आज त्यांनी त्यांच्या अतिशय व्यस्त दैनंदिनीतून वेळात वेळ काढून आपल्यासाठी ते इथे आले, त्याबद्दल सर आम्ही प्रचंड आभारी आहोत. मे आय नाव रिक्वेस्ट पराग सर टू काइंडली फॅसिलिटेट मिस्टर मोहन सर. May I now request Mr. Alokji Saxena, CEO of BGS. BGS मुझे भारतीय जैन संघटन जैनच्या मुळे हे सगळं कार्यरत होत आहे. मी प्लीज रिक्वेस्ट करते सर, प्लीज काइंडली शेअर युअर थॉट्स. गुड मॉर्निंग मिस्टर मोहन, डॉक्टर लॅरी, डॉक्टर पराग, संचेती, मिस्टर मोहन. थँक यू व्हेरी मच फॉर ऑर्गनायझिंग दिस प्रोग्राम. I really appreciate Dr. Barry, Dr. Larry, and your team to take so much of effort and pains to come here year on year for so many years to conduct this plastic surgery exam. I'm really thankful to you and your team. Bharatiya Jain Sanghatan has always been very indebted to you for this effort, and I really appreciate that. So thank you very much. I love you.
शशी राहुल मनोज शशी भाऊ या लवकर राहुल या लवकर या आपण सगळे टाळ्या वाजवून इकडचा उत्साह वाढवूया. First time in India was 1995 when I was working with Dr. Dixit in a small clinic with a dirt floor and three beds. And we boiled the tea and the instruments in the same pressure cooker. And look how we've progressed. Now we're in a world-class hospital that every year gets better. This hospital is really second to none in India. And the staff here are just able to get more and more done every year. Our team is growing bigger, and we have stronger bonds and stronger friendships, and we're getting more done. And we just have to thank you for having us and giving us this opportunity to serve in the memory of Dr. Dixit. Thank you. मला फक्त मोहोळ साहेबांना या कॅम्पबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे. हे जे शिबिर आहे ह्याच्यासाठी भारतीय जैन संघटना आणि संचेती हॉस्पिटल आणि चांदूर म्हणून ट्रस्ट काम करत आहे. तसं पाहिलं तर मी मगाशी जसं सांगितलं की हे जे शिबिर 28 वर्षापूर्वी चालू झालं आणि गेले 27 वर्ष हा कॅम्प चालू आहे. डॉक्टर राहुल चौबे आणि डॉक्टर शशी मुनोत या दोघांच्या मदतीने खूप चांगल्या पद्धतीने कॅम्प चालू आहे आणि यावेळेस आपली पूर्ण टीम आहे. त्यांचे रेसिडेंट्स आहेत डॉक्टर वारेद आपले डॉक्टर शेंडे आहेत यांनी सगळ्यांची खूप मदत आहे. तर मोहोळ साहेब हा जो कॅम्प आहे हा 28वं वर्ष आहे. पहिल्या वर्षापासून जवळजवळ 400 ते 500 शस्त्रक्रिया मोफत होतात. यावेळेस पण त्या शस्त्रक्रिया मोफत होतील आणि आपण आपल्या वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आपल्याला मी विनंती करतो सर की एक दोन शब्द आम्हाला मार्गदर्शनासाठी बोलावे. भारतीय जैन संघटना आणि चांदबल मनोज ट्रस्ट यांच्यासह आपल्या संचेती हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं त्या ठिकाणी आज मोफत प्लास्टिक सर्जरीच्या या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. त्यानिमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या पुणे शहरातील एक नामवंत डॉक्टर्स आपले डॉक्टर पराडजी संचेती विशेषतः
ज्यांच्या सहकार्यातनं हा कार्यक्रम होतोय ते भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी विलासजी मनोज सर आणि गेली 28 वर्ष ज्या डॉक्टरांच्या मदतीनं या ठिकाणी हे शिबिर केलं जात आहे ते अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरातून आलेले अनेक जागतिक दर्जाचे डॉक्टर्स आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपण सर्व नागरिकांनी बंधू आणि भगिनींना खरं तर पालक सर मी मनापासून आपलं अभिनंदन करेन की इतका मोठा हा सामाजिक उपक्रम गेल्या 28 वर्ष सातत्यानं या ठिकाणी आपण राबवत आहे आणि त्यासाठी जागतिक स्तरावरच्या डॉक्टर्सची आपण मदत घेत आहे. खरं तर पुणे शहर हे अनेक वेगवेगळ्या दृष्टीनं या देशामध्ये जगामध्ये आपलं स्थान राखून आहे. शैक्षणिक आहे, सांस्कृतिक आहे, आज वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सुद्धा जगभरातले देशातले अनेक गरजू पेशंट्स या शहरामध्ये येतात, त्यांच्यावरती इलाज केले जातात आणि जी काही मोजकी मंडळी त्यांचं नाव नक्की घेतलं पाहिजे या शहराच्या एकूण सगळ्या या गौरवशाली म्हणा किंवा एक वैभवशाली पार्श्वभूमी परंपरा असलेल्या शहरामध्ये त्यामध्ये ज्या वेळेला आपण शिक्षणाचं संस्कृतीचं सांस्कृतिकतेचं नाव घेतो त्यावेळेला ही शहराची आरोग्य सेवा ही अनेक वर्षापासूनची मोठी परंपरा संचेती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण मंडळी करत आहात, राबवत आहात. त्यामुळे शहराच्या एकूण सगळ्या वैभवतेमध्ये संपन्नतेमध्ये आपण मंडळी निश्चितपणे भर घालताय हे मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. सर ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये आपली काही मंडळी भेटायला आली त्यांनी सांगितलं की आपण हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिक सर्जरीचे ऑपरेशन करतो आणि महानगरपालिकेने याच्यामध्ये महापौर म्हणून आपण सगळ्या नगरसेवकांना आवाहन करावं. माझ्या एका पत्रावरती मी सगळ्या नगरसेवकांना सर आवाहन केलं परंतु त्याच्यामध्ये असं झालं आमच्यातल्या कुठल्या तरी नगरसेवकांनी ते सोशल मीडियावरती पत्र व्हायरल केलं आणि गेले 15 दिवस मी रोज 300 ते 400 फोन महाराष्ट्रातनं अटेंड करतोय या प्लास्टिक सर्जरीच्या शिबिरासाठी. आणि मला खरंच म्हणजे कोणी औरंगाबादवरून फोन करत होतं, सोलापूरवरून फोन करत होतं, कोल्हापूरवरून, मला हे नाही कळलं की अरे माझा काय रोल आहे याच्यामध्ये. परंतु मी माहिती घेतली आणि मला रोज हे का फोन येत आहे. परंतु नंतर माझ्या लक्षात आलं जे पत्र आपण सर दिलं होतं त्याच्यासाठी आव्हान करण्यासाठी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या भागातल्या नागरिकांसाठी वॉर्डातल्या लोकांसाठी हे आव्हान करा आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना याचा फायदा कसा करून घेता येईल हे करा. त्यातनं हा सगळं झाला. परंतु बाकी काय झालं तर मला याच्यामध्ये निश्चित एक समाधान आहे, एक आनंद वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून हा उपक्रम आपण मंडळी करत आहात. शेवटी प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये ते कसं पाहायचं, त्या क्षेत्राकडे कसं पाहायचं आणि त्यातून मग आपलं दैनंदिन जीवन जगत असताना याच्यातून मी काय देणं लागतो या भावनेतून त्याच्याकडे पाहणं आणि त्यातून ते काम करणं मला असं वाटतं ह्या दृष्टीनं पाहिलं तरी खूप मोठी समाजसेवा आपण करत आहात आणि त्यामुळे एक सामाजिक सेवेची सुद्धा एक मोठी परंपरा या शहराला आहे आणि त्याच्यामधला एक मोठा भाग आपण आहात, त्याच्यामध्ये मोठं काम या निमित्तानं आपण करताय. त्यामुळे इतक्या सगळ्या राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांना एक इतका मोठ्या प्रमाणावरचा दिलासा देण्याचं काम खरं तर अवघड अवघड शस्त्रक्रिया याच्यामध्ये असू शकतील मला काही फार त्यातलं समजत नाही. परंतु जे लक्षात येतं एकूण की जे फोनवरती लोक बोलत होती किंवा मी एकूण माहिती घेतली की जे काही चाललंय इथं जे काय होणार आहे किंवा होत आहे याच्यामध्ये अत्यंत अवघड परिस्थितीत असलेल्या सुद्धा शस्त्रक्रिया आणि त्या या आपल्या राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या या जनतेला मोफत करून देत आहे. मी आपल्या जैन संघटनाच्या संस्थेचं सुद्धा मनापासून अभिनंदन करत की एका चांगल्या सामाजिक उपक्रमात आपण सोबत काम करत आहात. त्यामुळे एक महापौर म्हणून या शहराचा प्रथम नागरिक म्हणून आपल्या या सगळ्या उपक्रमाचं मनापासून मी अभिनंदन करेन, आपल्याला शुभेच्छा देईन आणि परदेशातून इतक्या मोठ्या प्रमाणावरती इतके मोठे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी आले मी त्यांचंही पुण्याच्या वतीने या ठिकाणी आपल्या माध्यमातून स्वागत करीन आणि आपल्या अशा सामाजिक उपक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सर आपल्या मनामध्ये किंवा संघटना म्हणून सर आपल्या
मनामध्ये काही कल्पना असतील भविष्यासाठी या पुणेकरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने काही योजना असतील त्या आपण एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने करू. महानगरपालिका म्हणून शेवटी निसर्गाचा नियम आहे, जर देतो तेच मिळणार आहे. आम्ही सरकारचा हात पुढे केला तर आपण देणार आहोत, आपण जर एक हात पुढे केला तर आम्ही सुद्धा निश्चितपणे सहकार्याच्या भावनेतून पुणेकरांच्यासाठी निश्चितपणे काही चांगलं करायच्या भूमिकेतून आपल्यासोबत काम करायची आमची इच्छा नक्की आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या चांगल्या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद सर. आपण म्हणालात तसं आपल्यासारख्या महापौरांनी आमच्या फक्त ह्या सामाजिक उत्कर्षासाठी केलेल्या छोट्याशा प्रयत्नाचा उल्लेख करणंही आमच्यासाठी खूप आहे. आपला पाठिंबा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. मे आय नाव रिक्वेस्ट मिस्टर शशिकांत मुनोत, हु इज द ऑल इंडिया ऑर्गनायझर फॉर बीचेस, टू प्लीज कम ऑन द शेअर अँड हॅव अ वोट ऑफ थँक्स. नमस्कार. 28व्या प्लास्टिक सर्जरीसाठी उपस्थित असलेले आपल्या पुणे शहराचे माननीय महापौर यांचे मनापासून आभार मानतो. महापौर साहेब, आपलं वैशिष्ट्य आहे की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा महापौर साहेबांना चीफ गेस्ट म्हणून भेटण्यासाठी गेलो तर यांचे असिस्टंट सेक्रेटरी सगळे म्हणाले की सर येणार आहे, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ तुमच्या कामासाठी द्या. तर हॅट्स ऑफ यू सर अँड युअर टीम ऑल्सो. आपण असंच मिळून संचेती आणि बी जी एस आणि महापालिका मिळून आपल्याला काय करता येईल आरोग्यावर पूर्णच एकदा आपले खूप मनपूर्वक अभिवाद. सर लॅरी सर अँड युअर एंटायर टीम, आय विल थँक्स यू एंटायर युअर टीम. यू गिव्ह युअर प्रेशियस टाइम टू अवर कॅम्प 28 कॅम्प अँड वी विल रिक्वेस्ट यू की कम अगेन अँड अगेन. एंटायर संचेती सर, पराग सर, के संचेती सर यांनी ज्या 28 वर्षापासून ज्या कॅम्पला मदत केली यांचे सगळे संचेतीचे सर्व एनेस्थेसिस, राहुल चोबे एंटायर टीम, महिंद्रा अँड महिंद्राची टीम, चांदमल मुनो ट्रस्ट यांची टीम, यांच्याशिवाय हा कॅम्प होणे शक्य नाही. आपली मदत आम्हाला अशीच लागेल. आपण सर्व जे पेशंट उपस्थित आहात आपण सर्वांचे आभार. तसेच विशेष करून एनेस्थेसिया सदरे मॅडम आणि डॉक्टर ध्रुव यांचेसुद्धा खूप मनापासून आभार. उपस्थित सर्व लोकांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. आता हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. रुग्णांनी उजव्या बाजूने जाऊन मोठी लिफ्ट घेऊन खाली तळमजल्यात जा. तपासणी 5 मिनिटात चालू होणार आहे आणि जे सगळे आजचे जे चीफ गेस्ट आणि व्यासपीठावर मान्यवरांना मी विनंती करतो की एक कप चहासाठी. थँक्यू व्हेरी मच.